इथल्या आमदारांनी त्याच्या भागाची दंडाची द्यावी. मला त्यांना सांगायचे लावणारे तो आमदार पुन्हा मिळणार, एकदा दंडाची दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ सवाल म्हणतात त्याला. या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरत केली. एकच राहून लोकांना पर्याय देऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कुणी उमेदवार असतील त्यांच्या भाषेची तुम्ही शक्ती तुम्हा करणं ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांची. आजकाल बापना सर सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली, आणखी कुणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. कुठे गमतीची गोष्ट लोकसेवेमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याने दमदाती. इथल्या आमदारांनी त्याच्या भागाची दमदाती द्यावी. मला त्याने सांगायचे लावणारे तू आमदार पुन्हा मिळणार, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवृत्त लढण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदाची कसा. माझी विनंती आहे एकदा दमदाची दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ सवाल म्हणतात त्याला. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरत केली. आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अभिनंदन बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आमच्या सगळ्यांचा मी आमच्या क्षणापासून आभारी आहे. हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुल्या आहेत जसा उमेदवार येईल तसा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुताजी धनकवाडूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजा आहे. या तिन्हीपैकी जसा उमेदवारीचा असेल त्याच्या पाठीशी शक्ती उमेदवार एवढंच सांगतो माझी जनता.